नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर नुकतीच 8 ऑक्टोबर 2022 ला एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ही पार पडलेली आहे। तर पेपर जर बघायला गेला तर पेपर एक मीडियम कॅटेगरी मधला एक पेपर होता आणि एक आयडियल पेपर तुम्ही म्हणू शकता, एक छानचा असा पेपर होता। परंतु या पेपरमध्ये असे काही प्रश्न होते ना की ज्यांच्या उत्तराबाबत अजूनही संदिग्धता आहे, म्हणजे अजूनही ते डाऊटफुलच्या कॅटेगरीमध्ये आहे। आणि जर तुम्ही 21 ची परीक्षा बघितली असेल ना, तर तिथं आयोगाने खूप सारे प्रश्न, जवळपास 7-8 प्रश्न रद्द केलेले होते, आणि रद्द केलेल्या प्रश्नांमुळे कट ऑफवर खूप मोठा परिणाम होतो। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे संदिग्ध प्रश्न कोणते आहेत या सर्व बाबी तपासणार आहोत। तर सुरू करूया। तर पहिला प्रश्न हा आहे, याच्यामध्ये 73व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीला कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात येतात, तर याविषयीचा प्रश्न आहे। बघा, याचं जर आन्सर काढायचं झालं तर आपण बी जर विधानावर गेलो की वन उद्योग, लघु व कुटर उद्योगांचा विकास करणे, तर हे कार्य असू शकतं। ओके, तर तिथं काय म्हटलंय की कोणतं विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीची विधानं आपल्याला ओळखायचे, तर बी बरोबर आहे। जिथं बी असेल ते काढून टाकावं लागेल, कारण की ते चुकीचं नाही, ते बरोबर आहे। उरतं ए अँड डी आणि फक्त डी। याच्यामध्ये काय म्हटलंय की भूमी सुधार कायदा लागू करणे। आता बघा, या कायद्यामध्ये, या संशोधन मध्ये असं म्हटलंय की भूमी सुधार असावा, भूमी सुधारची जबाबदारी असावी, पण कायदा लागू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे का, या विधानाबाबत मात्र संदिग्धता आहे। हे विधान थोडंसं डाऊटफुल आहे का। बघा, लागू करण्या एवढी त्यांच्याकडे तर ग्रामपंचायतीकडे मशिनरीज नाही, मशिनरीज म्हणजे काय, तेवढे कर्मचारी वगैरे नाही। आणि मला नाही वाटत की भू सुधार सारखा कायदा हा एवढा महत्वाचा कायदा, ज्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात, तर तो कायदा लागू करण्याची जबाबदारी पंचायतींवर टाकली जाऊ शकते। त्याच्यामुळेच हे जे विधान आहे तर हे चुकीचं असू शकतं, ठीक आहे। त्याच्यानंतर मनोरंजनाची सुद्धा सुविधा ही सुद्धा नाही आहे, म्हणून ए अँड डी हेच याचं प्रॉबेबली आन्सर असणार आहे। परंतु ह्या विधानामुळे थोडी संदिग्धता निर्माण होते, म्हणूनच हा प्रश्न डाऊटफुलच्या कॅटेगरीमध्ये आहे। पुढे, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता। तर याच्यामध्ये जर आपण इलिमिनेशन पद्धत वापरली तर धार्मिक शिक्षण तर बिलकुल नव्हतं, आणि त्यावेळी स्त्री शिक्षणासाठी त्यांनी ती संस्था स्थापन केलेलीच नव्हती, म्हणून स्त्री शिक्षण पण नव्हतं। याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन कुठलं असतं, तर बी आणि सी हे एक बेस्ट ऑप्शन असतं। इथं जर दुसऱ्यामध्ये जर आपण बघितलं बी अँड डी च्या ऐवजी जर बी अँड सी असतं तर एकदम बेस्ट ऑप्शन असतं। परंतु तिथं एक नवीन ऑप्शन निर्माण होतं, लोक शिक्षण, तर त्याच्यामुळे हे तिसरं येतं, पण तरी सुद्धा हा डाऊटफुलच्या कॅटेगरीमध्ये आहे। याचं आन्सर बी आणि सी हे दोन्ही विधाने येऊ शकतात, म्हणून हा प्रश्न डायरेक्ट रद्द होण्याची शक्यता आहे। या प्रश्नामध्ये रद्द होण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते, कारण की पॉलिटिकल एज्युकेशन सुद्धा हा त्यांचा महत्वाचा मुद्दा होता ईस्ट इंडिया असोसिएशनचा। पुढे, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता। आता याच्यामध्ये ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा, आता याच्यामध्ये ब्रिटिशांचं म्हटलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनीचं म्हटलंय, तर हे थोडंसं आपल्याला इथं समजत नाही। आता जर ईस्ट इंडिया कंपनीचं म्हटलेलं राहिलं तर ते फक्त 1857 पर्यंत होते, त्याच्यानंतर आले ब्रिटिश आले प्रॉपर, त्याच्या आधी कंपनीचं राज्य होते, मग त्यांची व्यवस्था वेगळी होती। याच्यामध्ये सुद्धा आपण जर इलिमिनेशन पद्धत वापरली तर डी हे तर येणार नाही, मग कुठली विधाने बरोबर आहे हे ओळखायला लावले, तर इथं डी कुठेच नाही आहे, ठीक आहे। पुढे आहे, व्यापारी स्पर्धा नको, जास्तीत जास्त नफा, आर्थिक घटकावर नियंत्रण। जर हे तिन्ही पर्याय बघितले ना तर हे तिन्ही पर्याय आपल्याला बरोबर वाटतात, ए बी सी। व्यापारी स्पर्धा नको, बघा आपण जर बघितलं असेल ना सुरुवातीच्या काळात, बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी काय करायची, सबसिडरी अलायन्स साईन करायची। याच्या अंतर्गत काय असायचं की त्यांना लष्करी सुविधा प्रोव्हाइड केल्या जायच्या ईस्ट इंडिया कंपनीकडनं, याच्या बदल्यात त्यांना कुठल्याही परकीय जे युरोपियन कंट्रीज असतील तर त्यांच्या कुठल्याही रेसिडेंटला ठेवायचं त्यांना परमिशन नव्हती। तिथं फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच त्याच भागात व्यापार करू शकत होती, म्हणजेच काय की त्यांना व्यापारी स्पर्धा नको होती। म्हणूनच त्या स्पर्धेतून जे आहे तर ते फ्रेंचांशी त्यांचं युद्ध झालं, डचकडनं त्यांनी खूप साऱ्या टेरिटरीज घेतलेल्या आहे। तर हे काय की ब्रिटिशांची अशी नीती होती की व्यापारी स्पर्धा नको, मोनोपली पाहिजे त्यांना, फक्त मोनोपली पाहिजे होती, नो ट्रेडिंग कॉम्पिटिशन। त्याच्यानंतर याच्यावरच आणखी एक मुद्दा निर्माण होतो, बघा 1813 या कायद्यांमध्ये काय सांगण्यात आले की या कायद्यांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी मोनोपली होती तर ती तोडण्यात आलेली, म्हणजे काय की ट्रेडिंग कॉम्पिटिशन त्यांना नकोच होतं ब्रिटिशांच्या यायला। मग हे पण बरोबर होऊ शकतो, जास्तीत जास्त नफा हे तर एकदम बरोबर आहे। आर्थिक घटकावर नियंत्रण जर आपण जर बघितलं ना तर 1813-1833 मध्ये आपण जर बघितलं खूप साऱ्या गोष्टी त्यांना ट्रेडिंग करण्याची परमिशन होती। 1813 मध्ये मोनोपली तोडण्यात आली, परंतु टी आणि अफू जे आहे ना
तर त्याची परमिशन त्यांना ठेवण्यात आली. 1833 जो मुक्त व्यापार जो आहे ना, तर त्याची संकल्पना राबवण्यात आली, म्हणजेच आर्थिक घटकांवर नियंत्रण सुद्धा ठेवण्याचं काम जे आहे ब्रिटिशांनी केलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला दिसतं. म्हणूनच हा जो प्रश्न आहे ना, हा थोडा संदिग्ध कॅटेगरीमध्ये येतो, मग प्रॉबेबिली जास्त हेच आहे की हा रद्द होऊ शकतो, कारण की तसं कुठल्याही बेस्ट ऑप्शन इथं नाही. पुढे 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली, तर हा एक वन लाइनरचा प्रश्न आहे. बघा, याच्यामध्ये आता खूप सारे लोक एक म्हणजे खूप सारे एक्सपर्ट जे आहे ना, तर ते 4 नंबरचा ऑप्शन देत आहेत की प्रेस्कॉट, काहींनी 3 नंबरचा पण दिलेला आहे आणि 90% जास्तांनी हा ब्राईटचा उल्लेख केलेला आहे. आता याच्यामध्ये जे उमेश कुदळे सर आहेत ना, तर त्यांच्या नोट्समधला हा एक जशीचे तशी लाईन आहे, त्यांनी ती प्रूफ पण केलेली आहे, मग त्यांनी हा दिलेला आहे, त्यांनी हे एक आन्सर दिलेलं आहे. परंतु या आन्सराविषयी अजूनही संदिग्धता आहे, म्हणून या आन्सरामध्ये या क्वेश्चनमध्ये जे आहे ना, तर ते आन्सर चेंज होऊ शकतं. आपल्याला 1 पण बघायला मिळू शकतं, 4 पण बघायला मिळू शकतं, किंवा आयोग दुसरंही कुठलं फर्स्ट आन्सर कीमध्ये आन्सर देऊ शकतं. त्याच्यानंतर हा प्रश्न रद्द होण्याच्या कॅटेगरीमध्ये थोडासा कमी वाटतो, कारण की याचा आन्सर आयोगाकडे असेल, कारण की हा स्ट्रेट लाईनरचा क्वेश्चन आहे, याची रद्द होण्याची शक्यता थोडी कमीच आहे. पुढे या संतालांच्या उठावाबाबत इथं पण थोडंसं जे आहे ना, तर ते संदिग्धता. एक, हा जो कानू आहे ना, तर आपण याच पकडला गेला होता, आता विश्वासाघातात पकडला गेला होता का नाही याच्याबाबत थोडी संदिग्धता आहे. पंजाब रिव्ह्यू मध्ये असा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख नव्हता, म्हणूनच हे विधानांमुळे थोडीशी संदिग्धता इथं निर्माण होते. पुढे आता हा पण एक प्रश्न आहे ना, एकदम सिंपल वाटतो वन लाइनर, परंतु खूप साऱ्या सोर्सेसमध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन, म्हणजे काही ठिकाणी दिले की 2017 लागू करण्यात आलं हे नील क्रांती धोरण, काही ठिकाणी दिले 2018. तर या दोन वेगवेगळ्या वर्षांमध्ये जे आहे ना, तर ते कन्फ्युजन आहे. याचा आयोग मोस्ट प्रोबेबली आन्सर 2018 देणार आहे असं वाटतं, 2018 देणार आहे. परंतु तरी पण 2017 आलं तर तुमच्या गुणांवर जे आहे ना, तर ते नक्की परिणाम होऊ शकतो. पुढे हा जो एक प्रश्न होता ना, हा एक अत्यंत टफ कॅटेगरीचा प्रश्न होता आणि माझ्या अंदाजे हा प्रश्न आहे ना, जर रद्द होण्याच्या कॅटेगरीमध्ये जास्त आहे, कारण की जिथेही असे 4 ऑप्शन येतात ना आणि त्या प्रश्नात अशी संदिग्धता निर्माण होते 4 पर्यायांमध्ये, तिथं आयोग ससा करून प्रश्न रद्द करतच असतो. म्हणूनच हा जो प्रश्न आहे, हा रद्द होण्याच्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त आहे. पुढे पुढे हा पण जो प्रश्न आहे ना, हा पण एक ट्विस्टिंगचा प्रश्न आहे. बघा, याच्यामध्ये काय म्हटले की महात्मा गांधी हे नाव लावलेलं आहे, मग पुढे आहे राष्ट्रीय रोजगार हमी योजना. आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बरोबर आहे, फेब्रुवारी 6 मध्ये सुरू झाली. आता महात्मा गांधी नेमकं नाव तेव्हा दिलेलं नव्हतं, समजलं का तुम्हाला, महात्मा गांधी नाव हे तेव्हा दिलेलं नव्हतं, महात्मा गांधी नाव हे नंतर ऍड झालेलं आहे. मग जर आपण पूर्ण टेक्निकॅलिटीने बघितलं, जर पूर्ण कोर्टाच्या भाषेत बघितलं, लॉच्या भाषेत बघितलं, तर हे स्टेटमेंट आपल्याला चुकीचं दिसतं. परंतु आपण दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा बघितलं तर हे स्टेटमेंट बरोबर वाटतं आपल्याला, कारण की रोजगार हमी योजना तेव्हा सुरू झालेली आहे, फक्त त्याचं नाव नंतर चेंज झालं, मग त्यांनी तेच नाव दिलेलं आहे जे आधी होतं, जे नंतर लावण्यात आलं. म्हणूनच जे आहे ना, तर ते या विधानाबाबत संदिग्धता आहे, म्हणून असे जर असतील तर इथं सुद्धा रद्द होण्याची शक्यता वाढून जाते या फक्त एका विधानामुळे. पुढे इथे नेहरू रोजगार योजना, इथं पण शहरीसाठी म्हटलेलं आहे, म्हणजे इथं शहरीसाठी आहे ही योजना आणि इथं काय म्हटलंय, ग्रामीणसाठी. तर हा पण एक मुद्दा आहे इथं, आणि असं कुठलंच ऑप्शन सापडत नाही की ज्याच्या माध्यमातून हे आपल्याला जस्टिफाय करता येईल, म्हणूनच हा प्रश्न रद्द होण्याच्या कॅटेगरीमध्ये जास्त दिसतो. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं, जवळपास 7 ते 8 प्रश्न आहेत की ज्यांच्यामध्ये जबरदस्त संदिग्धता आहे, आणि 7 ते 8 प्रश्न काही सोपे नाही आहेत. जर हे जर पूर्ण रद्द झाले, याच्यापैकी 3-4 जरी रद्द झाले, तरी कटावर खूप मोठा परिणाम होईल. यापैकी 3-4 जरी आन्सर वेगळे आले जे आता मार्केटमध्ये फिरत आहे त्याच्यापेक्षा, तरी सुद्धा कट ऑफ मध्ये मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या संदिग्ध प्रश्नामुळे खूप मोठा परिणाम होऊ शकतो. परंतु या सर्वांचा विचार न करता फर्स्ट आन्सर की नुसार याचा कट ऑफ काय लागू शकतो, याच्यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.